आपण टूल्स पहिले पाहून घेतले, त्यानंतर याच्यामध्ये इमेज ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स पाहिले होते आपण, त्यानंतर अजूनही अशा छोट्या छोट्या गोष्टी यातल्या खूप पाहिल्या होत्या. ओके, आता थोडंसं आजचं लेक्चर छोटंसंच आहे कारण आपल्याला थोडेसना स्टार्ट करायचं, परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या ज्या की आपल्याला नेहमी वापरात आपल्याला लागतात. ओके, सर्वात महत्त्वाचं आपल्याला आज जे शिकायचं आहे ते आहे पी एन जी इमेज. तर ही पी एन जी इमेज काय असते हे मी सांगणार आहे. ओके, पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स म्हटलं आपल्याला, पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स इमेज अशी असते ती. मी इथून नवीन डॉक्युमेंट घेतो. एक नवीन डॉक्युमेंट घेतलं मी, त्यानंतर एक इमेज ओपन करून घेतो. ओके, इकडनं मी एक अशा प्रकारे एक इमेज घेतली. आता ही जी इमेज आहे ना ह्याच्यामध्ये काहीच नाही, आपल्याला एक्स्ट्रा जो टाकायचं आहे कसं कसं करायचं आता मी ते सांगणार आहे. ठीक आहे, आता त्यासाठी मी काय करतो, एक इमेज डाउनलोड करून देतो पाहिजे बरं का, एक कारची. तोपर्यंत होल्ड करा फक्त. आपल्याला ते कार इन्सर्ट करायची आहे बरं का, ते पीएनजी चा यूज कसा होतो ते मी सांगतोय. आपल्याला एक कार हवी, मी कार शोधते. प्रकारची कार घेता येते. हा ओके, ओके. आता पहा, आवाज येतोय ना मला, ठीक आहे. आता पहा काय करायचं, आता या ठिकाणी माझ्याकडे दोन डॉक्युमेंट आहेत, एक ब्लँक डॉक्युमेंट आहे, एकामध्ये इमेज आहे. मला या इमेज मध्ये कार दाखवायची, मी कशी दाखवणार. ओके, फाईल मध्ये जायचं, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्लेस एम्बेडेड म्हणून ऑप्शन आहे, क्लिक करायचं. इथे दोन कार दिसत आहेत, दोन्ही सेम आहेत, परंतु एक पीएनजी आहे इथे पहा, पुढे त्याचं दिसत आहे नाव आलं खाली पीएनजी फाईल, आणि इथे जे आले ती दुसरा फॉर्मॅट आहे वेगळा. ओके, आता आपल्याला पीएनजी फाईल घेतल्यानंतर फायदा काय होतो पाहायचा. प्लस या कारला बॅकग्राऊंड नाहीये बघा, त्यामुळे काय होतं मी डायरेक्टली कुठेही प्लेस करू शकतो ही कार, आणि अशा प्रकारे जर स्केल करू शकतो. अशा प्रकारे दाखवू शकतो मी, किंवा ही कार आपण दुसरीकडे मूव करून जिथे योग्य वाटेल तिथे आपण दाखवू शकतो. अशा प्रकारे हे दाखवता येईल आपल्याला. ओके, सो आता हा झाला पी एन जी इमेजचा इफेक्ट. ओके, आपल्या आर्किटेक्चरल फील्डमध्ये आपल्याला अशा बऱ्याच इमेजेस टाकाव्या लागतात, इथे चालणारे पेडिस्टल लोक दाखवायचे असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी, त्यासाठी आपल्याला पी एन जी इमेज ही तयार सुद्धा करता येते. तर ती कशी तयार करायची हे आपण आता पाहणार आहे. ओके, हे तर इझी आहे, डायरेक्टली प्लेस करायचं आणि जिथे हवी तिथे टाकायची, परंतु ती इमेज आपल्याकडे नसेल तर ती कशी तयार करायची तर हे आपल्याला आता शिकायचं आहे. ओके, इथे जायचं फाईल मध्ये, ओपन म्हणायचं, आणि मी एक कार ओपन करतो. तर ह्याची बॅकग्राऊंड जी आहे ना, अरे ओके, फॉर्मॅट वेगळा आहे. ओके, दुसरी इमेज बघू आपण, वन सेकंड.
इमेज ओपन होती है का बघू आपण दुसरी याच्यामध्ये. या नवीन फॉर्मेट आहे वेब, त्यामुळे वेब फॉर्मेटचे इमेजेस होत नाही. ही इमेज ओपन होईल. आता एक इमेज आहे आपल्याकडे पहा, मी ती ओपन करून त्याला पीएनजी मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे बघणार आहे आपण. इमेज आपल्याला जसे इमेजेस हवे तसे आपल्याला इमेज आपल्या एडिटिंग मध्ये टाकता आले पाहिजे. ओके, आता ही कार आहे आपल्याला आपल्या आर्किटेक्चरल व्ह्यूज मध्ये ती टाकायची आहे, तर त्यासाठी काय करणार. ओके, पहिलं म्हणजे लॉक आहे, याला अनलॉक करून घ्यायचं. त्यानंतर सिलेक्शन मध्ये मॅजिक वॅन टूल आहे आणि सिलेक्शन आहे, तुम्हाला जो हवा तो घ्या. या ठिकाणी क्लिक केलं तर अशा प्रकारे साइडचं सगळं सिलेक्ट झालंय पहा, कार सोडून. ओके, आपल्याला असंच हवं आहे, परंतु इथे पहा हे पण सिलेक्ट झालंय. ओके, अशा पद्धतीने परिस्थितीत काय करायचं. ओके, ते होत नाही सिलेक्शन, बरोबर. याच्यामध्ये सिलेक्शनला तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स पण भरपूर आहेत. पॉलीगॉन लासो टूलने पण करू शकता तुम्ही अशा प्रकारे. जी रिक्वायरमेंट आपलं जे सोपं वाटेल ते करायचं, ठीक आहे. आता ह्याला वेळ घालायची काही गरज नाही आहे, परंतु मी दाखवतोय कसं होतं. मी थोडक्यात करतो, जास्त शार्प करत नाही, म्हणजे आपला वेळ वाचेल. शॅडो सुद्धा घेऊ शकतो आपण, मी शॅडो नाही घेत आहे. ओके, अशा प्रकारे हे सिलेक्शन आपण केलं, ठीक आहे. आता हे सिलेक्शन केल्यामुळे एवढी कार जी आहे ही कॉपी झाली या ठिकाणी, परंतु आपल्याला साईडचं डिलीटही करता येतं. कसं, सिलेक्शनला इन्व्हर्ट करायचं. ओके, इन्व्हर्स सिलेक्शन म्हणायचं. त्यामुळे काय झालं, कार सोडून हे साईडचा एरिया सिलेक्ट झाला आणि याला डिलीट करून टाकायचं अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला हा सगळा एरिया डिलीट झालेला मिळाला. ओके, थोडासा वेळ घेतो तो, कारण ही इमेज ही मोठी होती, त्यामुळे ग्राफिक्सचं हे जे ऑपरेशन चालू आहे व्हायला थोडा वेळ लागतो. ओके, आता एवढं झालं, याला कंट्रोल डी म्हटलं की हे डिसिलेक्ट होतं. ओके, आता आपली जी कार आहे तेवढीच आहे. ओके, ही कार आहे, आपण अशी कुठेही मूव्ह करू शकतो. याला जे फिनिशिंग टच द्यायचा तो फिनिशिंग टच आपण देऊ शकतो इरेजर. ओके, आता एक लक्षात घ्या, बऱ्याचदा ज्यावेळेस आपण अशा प्रकारे इरेजर यूज करतो त्यावेळेस या ठिकाणी सर्कल दिसत नाहीये. मग इरेजरचा कॅप्सलॉक ऑन असेल ना तर सर्कल दिसणार नाही, लक्षात घ्या. ओके, कॅप्सलॉक ऑफ करायला त्यासाठी. बरेच जण रिस्टार्ट करतात त्यासाठी कम्प्युटर ऍक्च्युली, पण ते बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही की तो प्रॉब्लेम कॅप्स लॉक बटनचा आहे. अशा पद्धतीने आपण केलं, थोडं अजून फिनिशिंग आपण देऊ शकतो आपल्या जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. आणि जेव्हा आपलं हे काम फायनल होईल त्यावेळेस या इमेजला ही ट्रान्सपरन्सी पाठीमागची, बरोबर. हे असं आपल्याला असं दिसतं. इथे डायरेक्ट जायचं आणि सेव्ह करताना काय करायचं, इथे पीएनजी शोधायचं आहे का पाहायचं, बघा पीएनजी. ओके, अशा प्रकारे, आणि इकडे याला सेव्ह करून टाकायचं. ओके, सो आता हे सेव्ह झालं. आता आपल्याला हे काय करायचं, इमेज क्लोज करून घ्यायची चेंजेस न करता, ठीक. आता इथे ती कार आपल्याला इन्सर्ट करायची. मग काय करायचं, फाईल मध्ये जायचं आणि जिथे आपण ती फाईल सेव्ह केली होती तिथे प्लेस एम्बेडेड म्हणून ती ओपन करायची. आता इथे क्लिक केल्यानंतर ही फाईल दिसते, इथे क्लिक केल्यानंतर असं दिसतंय.
इथे जे दिसते ही पीएनजी आहे, याला फाईल प्लेस म्हणायचं. आपली गाडी इकडे आलेली आहे आणि यानंतर तुम्हाला जसं दाखवायचं असेल कुठे हवं तिकडे दाखवू शकतो तुम्ही. अशा प्रकारे दाखवता येते आपल्याला. ओके, जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी टाकू शकतो. अशाच प्रमाणे पेडिस्टल लोकांचं वगैरे फोटो असेल तर ते चालणारे वगैरे दाखवू शकतो आपण या ठिकाणी. कोणी चाल जसं दाखवतात ना एखाद्या आर्किटेक्चरल व्ह्यू मध्ये की लोक चाललेले सोसायटीमध्ये, तर अशा प्रकारचे व्ह्यूज आपण या ठिकाणी शो करू शकतो त्यांना. सो हा अशा प्रकारे हा टॉपिक आहे. तर पीएनजीचा आपल्याला यूज हाच आहे आर्किटेक्चरल व्ह्यू डिझाईन्समध्ये, की आपण आपले जे जे काही अशा व्ह्यूज आहेत, जे काही मॉडेल्स आहेत की जे आपण 3D स्पेसमध्ये तयार करू शकत नाही इझिली, किंवा त्याला खूप वेळ लागतो, मग ते तयार करण्यासाठी आपल्याला फोटोशॉपचा यूज होतो. ते तयार करत बसण्यापेक्षा डायरेक्टली रेडी आपण उचलून टाकू शकतो, कारण आपण आर्किटेक्ट असू तर त्यावेळेस आपल्याला आर्किटेक्चरल व्ह्यूज कसे चांगले होतील यावर जास्त लक्ष द्यायचं आहे, नाही की आपल्याला त्या कार्स आणि ते चालणाऱ्या लोकांवरती. बरोबर, कारण ते आपण त्या ठिकाणी फक्त एक व्ह्यू जरा फॅमिलियर वाटावा म्हणून टाकले जातात. तर याप्रमाणे हे असणार आहे. ठीक आहे.